जळगावच्या चोपडा जिल्ह्यात तब्बल 5000 बोगस बायोडिझेल ग्रामीण पोलिसांनी जप्त केले. या कारवाईत बोगस बायोडिझेलसह तब्बल 4,92,000 मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. किरपूर रोडवरच्या द्वारकाधीश डाब्याजवळ ही कारवाई करण्यात आली आहे. ग्रामीण पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत एका व्यक्तीला ताब्यात घेतले. मला गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की द्वारकाधीश हॉटेलवर रात्री बायोडिझेल विक्रीसाठी आलेले आहे अशी माहिती मिळालेली. आज रोजी अशी माहिती मिळाल्याची खात्री झालेली. पुरवठा अधिकारी दोन पंच असे घेऊन द्वारकाधीश हॉटेल इथे जाऊन द्वारकाधीश हॉटेलच्या बाजूला असलेल्या एक साध्या शेडमध्ये आत मोठी 5000 लिटरची टाकी, त्याला एक मोटर पाईप कनेक्शन आणि बाहेर डिझेल द्यायचं मशीन मिनी पंपासारखं असं मिळून आलं. रात्रीचे 5000 डिझेल आलं होतं ते तसंच होतं, त्याच्यामुळे कुठली विक्री झालेली नाही आपल्या तालुक्यात बायोडिझेलची. यांनी जेव्हा विक्रीसाठी रात्री आणलं आपण सगळी रेड केली. इम्तियाज अहमद आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. इम्तियाज, News18 लोकमतनं स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर या बोगस बायोडिझेलचं सगळं रॅकेट आणलं. आत्ता इतक्या दिवसानंतर प्रशासनाला ही जाग आली म्हणायची का? कधीपासून हे सगळं या परिसरात चालू आहे? विलास सर, महाराष्ट्रामध्ये बायोडिझेलचा जो काळा बाजार होता हा बोगस बायोडिझेलचा हा News18 लोकमतने स्टिंग ऑपरेशन करून महाराष्ट्र समोर आणलं होतं. त्या पार्श्वभूमीवरती जळगाव जिल्ह्यामध्येही मोठ्या प्रमाणात बायोडिझेलची विक्री सुरू होते. याच जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील हातळ बुद्रुक या गावामध्ये 5000 लिटर बायोडिझेल हे हॉटेल न्यायाधीश या एका पत्रेशी शेडमध्ये ठेवण्यात आलेला होता. याच बायोडिझेलची गुप्त माहिती चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळताच ते ग्रामीण पोलिसांनी रात्रीच्या वेळेस ते बायोडिझेलवरती रेड टाकली आणि तिथले जे बायोडिझेल होतं 5000 लिटर तो तसंच होतं ते विकण्यासाठी तिथे आणून ठेवलेला होता. आणि या बायोडिझेलची जी विक्री सरसपणे सुरू होती जळगाव जिल्ह्यामध्ये याची मोठी कारवाई म्हणा आपण शकतो. कारण जे बायोडिझेल हे जप्त करण्यात आलेलं आहे याच्यासाठी 5.5 लाख रुपयाचं हा माल होता आणि या बायोडिझेल सोबत जे लागणारी जी सामग्री होती ती सामग्रीही ग्रामीण पोलिसांनी ही जप्त केलेली आहे. विलास सर, इम्तियाज कधीपासून हे सगळं सुरू होतं याची कुणकुण पोलिसांना कशी लागली आणि आता या जो मास्टर माइंड असेल यातला जो चालवत होता त्याच्यावर कारवाई झाली आहे का? कारण असं दिसतंय बऱ्याच कारवायांमध्ये की केवळ तिथल्या ड्रायव्हर आणि क्लिनरवरती कारवाई केली जाते, जे धंदा करतायत त्यांच्यावरती मात्र, काळा धंदा करतायत त्यांच्यावर कारवाई होत नाही. इथली परिस्थिती काय? विलास सर, खरं म्हणजे हे जे बायोडिझेलचा जो काळा धंदा होता हे खरं म्हणजे News18 लोकमतनी जेव्हा स्टिंग ऑपरेशन करून महाराष्ट्र समोर आणले तेव्हापासून संपूर्ण राज्यामध्ये धडल्याची पोलिसांची आणि अन्न व औषध पुरवठा अधिकारी यांची कारवाई सुरू आहे. याच पार्श्वभूमीवरती या जे बायोडिझेल आणलेला होता या बायोडिझेल ज्यांनी आणलेला होता त्यांनी त्यांना ग्रामीण पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई करत आहे. बर, विलास, एकूण किती जण या सगळ्या याच्यामध्ये होते याबद्दलची काही माहिती मिळू शकली आहे? सध्या आता याची यावरती पोलीस कारवाई करत आहे. आता जे पोलीस सूत्राचे जे अनुसार ही माहिती आपल्याला इतकीच भेटलेली आहे, आता कारवाई झाल्यानंतर ते सविस्तर सांगणार आहे. इम्तियाज, जिल्ह्यातली काय परिस्थिती आहे? जळगाव जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे अनेक अड्डे सुरू आहेत हे वारंवार समोर आलेलं होतं, पण तक्रारी करून सुद्धा कारवाई होत नाही असंही पेट्रोलियम चालकांचं म्हणणं होतं. इतर परिस्थिती काय इतर ठिकाणची जिल्ह्यातल्या? विलास सर, आपण याच्या आधी एक जिल्हा अधिकारी यांची बाईट घेतलेली होती. या बाईटमध्ये जिल्हा अधिकाऱ्यांनी असे सांगितलं होतं की आम्ही एप्रिल आणि मे या दोन तीन महिन्यापासून जे अवैधरीतीने बायोडिझेलची विक्री करत होते त्यांच्यावरती आम्ही कडक कारवाई केलेली आहे. आणि नंतर आता काही दिवसानंतर आता या चोपड्यामध्ये ही मोठी कारवाई करताना दिसत आले आणि याबद्दल आपण पेट्रोलचं जे चालक आहे
त्यांना विचारलं तर पेट्रोल जे विक्री करता आहे त्यांनी सांगितलं आहे. तुमच्यासोबत कोण आहे इम्तियाज, तुमच्यासोबत कोणी आहे या संदर्भात बोलायला? नाही सर, आपल्यासोबत आता कोणी नाही आहे यासोबत बोलायला या विषयावर. परंतु जे ते पेट्रोलचा जे चालक आहे त्यांचं असं म्हणणं आहे ही जी कारवाई होती आहे ही कारवाई खूप चांगली होती आहे, कारण आम्ही जे डिझेल आणि पेट्रोल त्याच्या जीएसटी आणि त्याचा कर वगैरे सर्व भरून आम्ही आज जे विक्री करताय डिझेल पेट्रोलची ते आम्हाला खूप नुकसान होत होतं या बायोडिझेलमुळे. खरंय, ह्या बोगस बायोडिझेलचा हा सगळा पर्दाफाश न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून झाल्यानंतर सुद्धा राज्यात चोरी छुपे हे सगळे प्रकार अजूनसुद्धा सुरू आहेत. न्यूज 18 लोकमत या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेत राहील, याचा फॉलोअप घेत राहील. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.